राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट या विश्वस्त निधीच्या मार्फत येत्या 3 महिन्यामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये महाराष्ट्रामध्ये ही कामगिरी ट्रस्टने केली त्याची माहिती देण्यासाठी आज मुद्दाम आपल्या सगळ्यांना ट्रस्टतर्फे आपलं मनापासून स्वागत करतो. ट्रस्टचे विश्वस्त माननीय जयंत पाटील, माननीय अजितदादा पवार, माननीय सुधीर तटकरे, माननीय सुप्रियाताई सुळे हे विश्वस्त या पत्रकारांनी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आपण लोककलावंतांना मदत केली त्यासाठी त्यांनी आम्हाला मदत पोहोचवण्यासाठी भरपूर कार्य केलं. माजी आमदार कृष्णकांत पाटील आज या पत्रकार परिषदेला आलेले आहेत. त्याचबरोबर रंगमंच कलाकारांना आम्ही जी मदत देऊन केली त्याच्यासाठी जे रंगमंच म्हणजे अपूर्ण आणि त्यांचं नियामक मंडळ असे सगळे लोक एकत्र करून आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ओळखीचे अभिनंदन नारकर, एक्सर या नारकर, दिगंबर प्रभू रक्तकांत गुप्ता, संतोष गणेकर, सदानंद घोरगावकर हे नियामक मंडळ सदस्य आहेत. संतोष काणेकर आणि सदानंद घोरगावकर हे रंगमंच कामगारांचे राहिले आहेत. त्याचबरोबर आपण डॉक्टर मंडळींना आणि आशा कर्मचाऱ्यांची मदत केली त्याची माहिती देण्यासाठी आजचे डॉक्टर दीपक भोसले आणि आयएमएचे डॉक्टर संतोष कदम या ठिकाणी आहेत. त्यांना गाड्यांची परवानगी दिल्यामुळे मला गावात चर्चा चांगली. त्याचबरोबर शेवटी गेल्या काही दिवसात त्यात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेकांची तटकरे यांच्या पुढाकाराने आम्ही ती पुन्हा घरं त्यांची करता यावी यासाठी घरांसाठी लागणारी लोखंडी पत्रे त्या ठिकाणी दिली असे हे सगळे आज आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टने या सगळ्या गोष्टी कशा केल्या याच्याबद्दलचा उहापोह आता ट्रस्टी आणि प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील हे आपल्याशी यासंदर्भात सविस्तर माहिती देतील. आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आपल्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे खासदार सुनील तटकरेजी, सुप्रियाताई सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे, आमचे सहकारी माननीय नवाब मलिक साहेब, माननीय लक्ष्मणराव माने माजी आमदार, शरद पोंके, प्रसाद कांबळी यांच्यावर आलेले त्यांचे सर्व सहकारी या वेलफेअर ट्रस्टच्या वतीने या सगळ्यांचंच मदत कार्याचं कॉर्डिनेशन करण्यासाठी अत्यंत मौलिक वेळ देणारे माननीय हेमंत टकरेकर आपण सगळे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने गेले अनेक वर्ष जेव्हा जेव्हा संकट येतं त्यावेळी आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट हे भारतातल्या वेगवेगळ्या संकटात लोकांना दिलासा देण्याचं मदत करण्याचं काम करत होते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात संकट आली त्यावेळी त्या सर्व ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी स्वतः भेटी देऊन परिस्थितीचं अवलोकन करून जे शक्य आहे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टला त्या पद्धतीच्या मदतीने आणि सहकार्य स्थानिक जनतेला घेता आपण सर्वांना दिलीच आहे. अलीकडच्या काळामध्ये कोविड आल्यानंतर लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अनेक घटकांना आर्थिक कोंडी झाल्यामुळे काही प्रश्न तयार होते आणि म्हणून यातील
काही कलाकार कला क्षेत्रातले जे आहेत त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. म्हणून लोककलावंतांच्यासाठी आपण राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 3,500 लोककलावंतांना त्यांच्या बँक खात्यावर 3,000 रुपये हे जमा करण्याचं काम केलं. जवळपास 1,06,05,000 रुपयापर्यंतची रक्कम त्यावर आतापर्यंत खर्च झाली आहे. आणि हे लोककलावंत जे गरजू आहेत, अडचणीत आहेत आणि ज्यांना खरंच निकट आहे अशा सगळ्यांची शोध घेण्याचं काम हे आमचे सहकारी माजी आमदार माननीय यशवंतराव माने साहेब यांनी आवश्यक कोविड लॉकडाऊनच्या काळात दुसरा एक महत्वाचा भाग होता तो म्हणजे कोविड योद्ध्याचा. अनेक ठिकाणी पेशंटना तपासायला जाणारा जो घटक होता, डॉक्टर असतील, आपल्या आशा वर्कर्स असतील, जे जे पेशंटच्या समोर जातात त्यांना काही ना काही संरक्षण मिळण्याची गरज होती. आणि आपल्या लक्षात असेल की सुरुवातीच्या काळात आपल्याला फार मोठ्या प्रमाणात या गोष्टी नाही आहेत अशा सुरुवातीला बऱ्याचशा सूचना येत होत्या. आज आपण इथं बसलेला त्यासाठी बऱ्याच लोकांनी फेस शील्ड घातलेलं आहे. अशा प्रकारचं फेस शील्ड हे कोविड योद्ध्यांसाठी देण्यासाठी राजेंद्रिया टोपे आणि इंडियन मेडिकल असोसिएशन त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमचं जे डॉक्टर सेल आहे त्याचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे यांनी या कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी जवळपास 2,25,000 फेस शील्डचं वाटप महाराष्ट्रात केलं. जिल्ह्या जिल्ह्याला तालुक्या तालुक्याला जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर सेलच्या प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन हा उपक्रम केला आणि जवळपास 2,25,000 फेस शील्ड मास्कचं वाटप महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसंख्येच्या शहरात देखील केलं. त्याचबरोबर आमचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागात आरोग्यसेवेचं काम करणाऱ्या ज्या आशा सेविका आहेत त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे ही सूचना केल्यावर महाराष्ट्रातल्या 60,000 आशा सेविका ज्या आहेत आशा वर्कर्स यांना 60,000 फेस शील्डचं वाटप हे महाराष्ट्रात आपल्या राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं करत असताना जे घटक लक्षात आलेले त्यातला एक दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे रंगभूमीवर काम करणारा बॅकस्टेजचा जो माणूस आहे तो कामगार देखील या संकटात पडला. डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी आहेत, त्यांनाही माहीत असेल की सगळ्या प्रकारची नाटकं आणि शूटिंग बाकीच्या सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्यामुळं त्यांच्या उपजीविकेचे काही प्रश्न तयार झाले आणि म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि त्या संबंधातले सगळे लोक यांनी हे जे बॅकस्टेजचे आर्टिस्ट आहेत त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य करण्याचा भूमिका मांडली. असे आत्तापर्यंत जवळपास 1,500 गरजू रंगमंच कामगार आहेत, त्यातील जवळपास 1,250 अधिक रंगमंच कामगारांच्या बँक खात्यात 2,500 रुपयाप्रमाणे जवळपास 31,50,000 रुपयाचा निधी ट्रस्टने जमा केलेला आहे. या कोविडच्याच काळात दुर्दैवाने आपल्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला. कोकणातले काही जिल्हे आणि पुणे जिल्हा, नगरचा काही भाग आणि नाशिक या सर्व ठिकाणी जे संकट आलं, आदरणीय पवारसाहेबांनी लगेच तिथला मदत कार्यासाठीचा पहिला दिवस जाऊन दिला 1-1.5 दिवस आणि त्यानंतर आमचे त्या भागातले खासदार माननीय सुनील तटकरेजी, मंत्री आदित्य तटकरे या दोघांना घेऊन तिथला जो दौरा केला त्यातनं विविध मदती करण्याचं महाराष्ट्रातल्या जनतेलाही आवाहन केलं आहे, पक्षाच्या वतीने आम्ही केलं आहे.
पण पवार साहेबांनी या ट्रस्टच्या माध्यमातून आम्हाला तत्काळ आदेश दिले आणि त्यानंतर ट्रस्टच्या माध्यमातून आपद्ग्रस्तांच्या जी घरांची पडझड झालेली आहे किमान ताबडतोबीनं शेल्टर पाहिजे ज्याला निवारा पाहिजे अशांच्यासाठी जवळपास 50 लाख रुपये किमतीचे 5,000 लोखंडी पत्रे आणि 1,500 ढापे त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत। हे काम करत असताना स्वतः सुनील तटकरेजी पवार साहेबांच्यावर होते, त्या ठिकाणच्या अनेक समस्या ज्या पवार साहेबांना लोकांनी मांडल्या त्या अजितदादांच्याकडे पवार साहेबांनी दिल्या, राज्य सरकारवरही विविध त्या बाबतीतले निर्णय घेतले हे आपण जाणतात। पण राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने हे सध्याच्या काही 2-3 महिन्याच्या कालावधीत घेतलेले निर्णय आहेत आणि ते महाराष्ट्रातल्या लोकांच्या मदतीसाठी आहेत, ते आपणा सर्वांना सांगावेत, कळावं आपल्या सगळ्यांना, म्हणून या ठिकाणी आज आपण सर्वांना बोलवलं। या पद्धतीची मदत राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट हे संस्थेत पक्षाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत करत आलेली आहे, पण ह्या 3-3.5 महिन्यात या बऱ्याचशा घटना आणि मदतीची गरज होती, म्हणून वेळीच राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टने पुढाकार घेऊन आदरणीय पवारसाहेबांच्या आदेशानुसार हे केलेलं कार्य आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। धन्यवाद। मी विनंती करतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, त्यांनी याबाबत थोडस उपस्थित बंधू भगिनीनो, आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टनी काय काम केले आमच्या प्रांताध्यक्षांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले आहे। खरं तर आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारची संकटे ज्या ज्या वेळेस येतात त्या त्या वेळेस सामाजिक संस्था सरळ हाताने मदत करतात, पुढे येतात, त्यांनी सामाजिक बांधिलकी तशी जोपतात। पीएम रिलीफ फंड असेल, सीएम रिलीफ फंड असेल, तिथेही मदत करतात। आता या कोविडच्या संकटात मला आठवतंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट देखील स्थापन करण्यात आला आणि त्याच्या पाठीमागे एकच उद्देश होता की हा ट्रस्ट स्थापन केल्यानंतर अशी कधी नैसर्गिक संकट म्हणून दुष्काळाचा असेल, दुष्काळाच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना ज्यावेळेस पैशाची चणचण भासते त्यावेळेस त्यांना मदत करण्याचं काम असेल, जनावरांच्या छावण्या ज्यावेळेस उघडल्या जातात त्यावेळेस तिथं पशुखाद्य देण्याचं काम असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिथं भांडी देण्याचं काम असेल, कपडे देण्याचं काम असेल, साधन देण्याचं काम असेल, धान्य देण्याचं काम असेल, अशा प्रकारचं काम सातत्याने त्या राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टने त्या ठिकाणी केलेलं आहे। आताच्याही या कोविड लॉकडाऊनच्या काळामध्ये तशाच पद्धतीचं काम ते आजपर्यंत झालेलं आहे, इथून पुढच्या देखील काळामध्ये ते होत राहील। वास्तविक राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टला ज्या स्वयंसेवी संस्था म्हणून त्यांना मदत केलेली आहे त्या सगळ्या मदत कार्य करणाऱ्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो, कारण यात अनेक चांगल्या चांगल्या दात्यांनी राष्ट्रवादी वेलफेअर फंडाला सरळ हाताने मदत केली आणि त्याच्यामुळे ट्रस्ट अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करू शकलेलं आहे। वास्तविक हे सगळं काम करत असताना नेहमी दुष्काळाचा काळ ठराविक असतो, अतिवृष्टीचा काळ ठराविक असतो, परंतु कोविड आपल्याकडे आज जवळपास 3 महिने लॉकडाऊन होऊन पूर्ण झालेली आहे आणि अजूनही कोविडच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार एकंदरीतच देश पातळीवर काय निर्णय घेतो त्याच्याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। काही जण असेही सांगतायत की कदाचित जुलै ऑगस्ट हा महिना अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे, लोकांनी तर स्वतःवर जी काही बंधनं घालून घेतली पाहिजेत ती जर दुर्लक्षित केली तर हे संकट अधिक मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांच्यावर येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे या राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या आजच्या या प्रेसच्या निमित्तानं मी असंही आव्हान नागरिकांना जनतेला तमाम सहकार्यांना करीन की केंद्र सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करते, राज्य सरकार त्यांच्या प्रयत्न करतात, अनेक सामाजिक संस्था
त्या प्रकारे मदत करताय, परंतु जनतेने स्वतः ह्या सगळ्या कामामध्ये प्रतिसाद दिला नाही. मग मास्क वापरणं असेल, फिजिकल डिस्टन्स ठेवणं असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये जर कुठेतरी काही उणीव राहिली तर मग त्याची फार मोठी किंमत आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी मोजावी लागेल. त्याही गोष्टीची नोंद कृपया त्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी. काल मला पवार साहेबांनी एका महत्वाच्या कामाच्या करता बोलवलं होतं. वर्षा गायकवाड ज्या पण शिक्षण मंत्री त्याला उपस्थित होत्या. बरेच दिवस शिक्षकांचा एक प्रश्न प्रलंबित आहे, विशेषतः कायम निर्माण तत्वांच्या शाळांच्या बद्दलचा. त्याही संदर्भात चर्चा झाली. नंतर रात्री माझी मुख्यमंत्र्यांच्याही बरोबर चर्चा झाली. त्याच्यातून पण आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्ग काढतोय. काही पाठीमागेचे निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतलेले त्याची बाधा त्याच्यामध्ये येते. त्याचबरोबर आशा वर्करचा पण एक प्रश्न आहे. मधी काहींनी मला त्याच्या संदर्भामध्ये गोष्टी उणीवा लक्षात आणून दिलेल्या आहेत, परंतु कालच साहेबांनी सांगितलं की आशा वर्करचा देखील प्रश्न महाराष्ट्र सरकारने सोडवला पाहिजे, तो प्रश्न संपवला पाहिजे. त्यांनी काहीतरी आम्ही 3 जुलै का 4 जुलै पासून संपावर जाणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. त्या आशा वर्करना पण माझी विनंती आहे की आपण तशा प्रकारे संपावर जाण्याची वेळ महाविकास आघाडी त्यांच्यावर त्या ठिकाणी येऊन देणार नाही अशा प्रकारची पण खात्री मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं माझ्या तमाम भगिनी वर्गाला, आमच्या आशा वर्करमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या मुलींना सगळ्यांना या निमित्तानं करू इच्छितो. अधिक मी जास्त बोलत नाही. आता खरं तर प्रसाद कांबळी, लक्ष्मण माने, डॉक्टर दीपक मुंडे हे सगळेजण त्यांची त्यांची माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु आज या राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या त्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जयंतरांनी ते सांगितलं आणि पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना स्वाभिमानातून केल्यानंतर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षामध्ये असो सामाजिक बांधिलकीचं हित जपूनच अशा संकटामध्ये सापडलेल्या माणसाला नेहमीच मदत करण्याची भूमिका राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार ही खात्री देतो. आणि माझे 2 शब्द हे सगळं काम करताना आम्हाला या सगळ्या लोकांनी खूप मदत केली, विशेषतः रंगमंच कलावंतांच्यासाठी मदत पोहोचवण्यासाठी जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेला प्रसाद कांबळी, नियामक मंडळ आणि बजरंग घटक या सगळ्यांनी मदत केली. त्यांच्यातर्फे मी आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख चिट्टे शरद पोक्षे यांना थोडक्यात त्या संदर्भात आपलं निवेदन करायला सांगतो. शरद पोक्षे, माननीय मुख्यमंत्री अधिकार, माननीय जयंतराव पाटील, माननीय सुनील तटकरे, माननीय सुप्रिया ताई सुळे, माननीय हेमंतजी टकले, माननीय अमोल बोले, माननीय नवाब मलिक आणि सर्व सन्माननीय आणि माझे पत्रकार मित्रांनी, जेव्हा कोरोनाचं संकट आलं तेव्हा सुरुवातीला हे माहीत नव्हतं की हे किती काळ झाले. सुरुवातीला असं वाटलं होतं की 1-2 लॉकडाऊनमध्ये हे कदाचित संपेल की काय, पण नंतर नंतर ते हळूहळू वाढत गेलं आणि आता असं लक्षात आलं आहे की साधारण 2020 हे संपूर्ण वर्षच या कोरोनाशी आपल्याला झगडावं लागणार आहे. आणि मूलभूत गरजांमध्ये बसत नसलेली बसत नसलेलं क्षेत्र म्हणजे ते नाट्य आणि चित्रपट क्षेत्र, नाटकाला गेलं नाही तर माणसांचं जीवन काही थांबत नाही, त्यामुळे नाट्य क्षेत्रावर सर्वात मोठा आघात झालेला आहे. आणि 13 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व नाट्यगृह बंद झाली. आमचा संपूर्ण पोट, आमचा संपूर्ण कुटुंब हे फक्त आणि फक्त नाटक या व्यवसायावर चालतं. आणि अशा वेळेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आम्ही नाट्यकर्मींचा मदत निधी गोळा करायला सुरुवात केली. 10 कोटींचा मदत निधी हा संकल्प आम्ही सोडला आणि त्याच वेळेला आम्हाला राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे
आमच्या 1500 नाट्यकर्मींना प्रत्येकी 2500 रुपयांचं त्यांच्या त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले. त्यामुळे मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचा अत्यंत आभारी आहे, अत्यंत ऋणी आहे. हे आभार मानण्यासाठीच मी इथे उभा आहे. पण ह्या ही एक संधी माझ्याकडे चालून आलेली आहे प्रमुख कार्यवाह म्हणून. आणि आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित आहे. मागेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वेळेला संकटात सापडलेले असताना सुद्धा अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला त्यांनी 5 कोटींची मदत केली होती. आणि आज माझी नम्र विनंती आहे अजितदादांना की हा जो आम्ही 10 कोटींचा संकल्प सोडलेला आहे, या संकल्पासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे जर आम्हाला तुम्ही मदत करू शकाल तर आम्ही अत्यंत ही नाट्यसृष्टी हे संपूर्ण कलावंत रंगकर्मी नाट्यकर्मी तुमच्या आयुष्यभर ऋणी राहतील. कारण नाट्यकला जवळजवळ 1.5 लाख लोक या मराठी नाटकावर विसंबून आहेत, त्यांची कुटुंब विसंबून आहेत, त्यांच्या मुलांचं शिक्षण सगळंच त्याच्यावर विसंबून आहे. महिन्याला 10 ते 12 प्रयोग 15 प्रयोग आम्ही करत असतो नाटकांचे आणि त्याच्यावर कुटुंब चालतात आणि हे सगळंच आमचं थांबलेलं आहे. जसे मागच्या वेळेला तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात आणि 5 कोटी दिले, तसंच यावेळेला आम्ही जो 10 कोटीचा संकल्प, हा 10 कोटीचा संकल्प हा साधारण असं गृहीत धरून चालू आहे की पुढच्या जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत हे संकट चालू राहील. आणि असं सगळ्या जगातनं म्हटलं जातं की जानेवारी फेब्रुवारीपर्यंत साधारण याच्यावर लस निघेल आणि मग ह्या संकटातनं बहुतेक आपण मुक्त होऊ. तर तोपर्यंत ही नाट्यसृष्टी ही चालू राहिली पाहिजे. हे सगळे रंगकर्मी नाट्यकर्मी हे जगले पाहिजे. कारण सांस्कृतिक वारसा हा कुठल्याही राज्याचा हा सक्षम असलाच पाहिजे. आणि म्हणून माझी अतिशय नम्र विनंती आहे अजितदादांना की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं. मध्यंतरी सर्व नाट्य चित्रपट सृष्टीतल्या लोकांची मुख्यमंत्री साहेबांनी एक झूमद्वारे मीटिंग घेतली होती. त्यावेळेला प्रत्येकाला विचारलं होतं, त्यावेळेला आमचे परिषदेचे अध्यक्ष आणि मी त्या मीटिंगमध्ये उपस्थित होतो. आणि त्यावेळेला आम्ही ह्या 10 कोटीची मागणी केली होती मुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेला तात्विकदृष्ट्या ती मान्य केली होती. तर प्लीज अजितदादा, तुम्ही जर मुख्यमंत्र्यांशी बोललात त्यांना याची आठवण करून दिली आणि जर हे 10 कोटी शासनातर्फे जर मिळाले तर पुढच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत जी 25 व्यावसायिक नाटकं अचानक बंद झालेली आहेत, ज्यांच्यावर लोकांची पोटं अवलंबून आहेत, ज्यांच्यावर कुटुंब अवलंबून आहेत, त्यांचं शिक्षण अवलंबून आहे, ते सगळे तग धरून राहू शकतील. आणि जेव्हा हे कोरोनाचं संकट निघून जाईल त्यानंतर ही नाट्यसृष्टी पुन्हा एकदा पूर्वीच्याच दिमाखामध्ये उभी राहील. तर माझी फार नम्र विनंती आहे आणि मी आपला आभारी आहे की पुन्हा एकदा वेलफेअर ट्रस्ट, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी 1500 लोकांना प्रत्येकी 2500 रुपये त्यांच्या डायरेक्ट बँकेच्या खात्यात तुम्ही जमा केले. त्याबद्दल मी प्रमुख कार्यवाह म्हणून आपला अत्यंत ऋणी आहे. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यघटनेत सरकार दुसरा एक अतिशय उपेक्षित घटक महाराष्ट्रामध्ये होता की ज्याची माहिती शहरात राहणाऱ्या लोकांना फारशी कधी होऊ शकत नाही आणि ते म्हणजे महाराष्ट्राचे लोककलावंत. आता संगीताच्या बाह्या बंद झाल्या, पुढचे 6-8 महिने त्यांना कुठे कार्यक्रम करण्याची संधी नाही. या सगळ्यांचं एकत्रीकरण करण्याची आणि याची पहिली विनंती राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टला माजी आमदार लक्ष्मण माने साहेबांनी केली. ते सगळं ऑर्गनाईज करून त्यांनी आम्हाला जी मदत पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा हवी होती ती उभी करून दिली. मी माननीय लक्ष्मण मानेंना विनंती करतो आणि त्यांच्या सहकार्यांचा परिचयही करून द्यावा, कारण कलावंत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचाही परिचय होईल आणि आपण 2-3 मिनिटांमध्ये आपण या संकल्पाबद्दल सांगत माने साहेब. उपमुख्यमंत्री
1980 मुक्त जमाती संघटनेची स्थापना केली तेव्हापासून आमच्या कामाशी दोन माणूस साहेब जोडली गेलेले आता मी अशरद पवार साहेब आणि दुसरे रघु बाबाडा या दोघांच्या मार्गदर्शनानं या पक्षाची चळवळ होत आहे आणि 1995 ला मदत करायला लावली माहिती तमाशा कलावंत महासंघ नावाची नवीन संघटना लोकांनी स्थापन केली बायका तमाशाचे दोन प्रकार आहेत एक गावगाव होणारे तमाशे जे आहेत ते गणमान हे तमाशे वेगळे तमाशा किंवा पडाचा तमाशा म्हणतात हा तमाशा वेगळा आणि संगीत बाई तमाशे जे आहेत तर ते वेगळे थिएटर असतात प्रेक्षक तिथे जातात दोन प्रकारचे तमाशे याच्यामध्ये लाखो कलाकार आहेत मी माझ्या पुरतं एक छोट क्षेत्र त्यातले निवडलं की जिथून मला सतत लॉकडाऊन अचानकपणे बंद झाला असतो आणि अचानकपणे लॉकडाऊन सुरू झाला आणि कुठेच जायचं नाही अशी जेव्हा कोंडी झाली तेव्हा थिएटरमधले जे लोक आहेत ते थिएटरमध्ये राहणार लोक तिथं झाला याच्यानं काहीच चालत नाही ना धान्याची व्यवस्था कितीतरी व्हायचा असेल धान्य आणलं तर ते काही फोडून खाता येत नाही चावून खाता येत नाही करणार काय मी साहेबांना फोन केला साहेब अशी अडचण आहे आणि लोकांची उपासमार चालू आहे हे जर असंच चालू राहील तर त्या कोरोनाने मरण्यापेक्षा हे आमचे लोक हे उपासमारीने जास्त पडतील तेव्हा काय करूया साहेब मला मला 10 मिनिटांना 10 मिनिटांनी साहेबांचा मला फोन आला मला तुमच्याकडे किती माणसं असतील म्हणजे साहेब आपली संघटना जी आहे तिचे सभासद आहेत 5000 जे संगीतवारी कलाकार आहेत जे जे काम करणारे कलाकार आहेत याच्यामध्ये थिएटर मालक वेगळे त्यांचा आमचा काही संबंध नाही जे श्रीमंत थिएटर मालक आहेत त्यांचा आमचा काही संबंध नाही आम्ही संघटना चालू होतो आमची डोबारी आणि गोंधळी गोष्टी चौथी असे जे कलाकार आहेत लोककलांमुळे काम करणार ते काय आणि 5000 लोकांना आपल्याला मदत करायची साहेबांनी 1 मिनिटात मला सांगितलं किती होत त्याला साधारणतः काय मिळतं त्याला दिवसाला साहेब दिवसाला एका कामगाराला 200-300 रुपये तरी सुटतात त्याकडे 200-300 रुपये प्रमाणे हिशोब करून मला सांगता का मी त्यांना सांगितलं साहेब इतकी रक्कम लागेल ठीक आहे काम सुरू करा आपल्या सगळ्या लोकांपर्यंत मदत त्यांच्या खात्यावरती बँकेने गेली पाहिजे आता आता तो म्हणजे त्याच्याकडे कार्ड नाही त्याच्याकडे आधार कार्ड नाही काय काही नाही सध्या आपण मोहनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी जाणव आहे या सगळ्या लोकांनी अतिशय उत्साहाने काम केलं आणि जवळपास 5000 लोकांना प्रत्येकाच्या खात्यावरती 3000 रुपये नागपूर आणि वेलफेअर संघटनेतून आम्ही जमा केले जे जवळपास 1.5 कोटी रुपये साहेबांनी या तमाशा कला मंत्रालयाला दिले आणि आता पुढं पुढची पंचायत आहे तिथे 3000 रुपये संपले ना अजून हे काही चालू होत नाही आता करायचं काय आणि तुला तुम्ही आता मला तुमच्याकडे पाठवून दिलं होतं सगळं उत्तर सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्याकडे पाठवले मला असं वाटतं की कमीत कमी 1.5 लाख
कलाकार या सगळ्या तमाशाच्या व्यवसायामध्ये ही ज्यांना तातडीनं मदत करण्याची गरज आहे. काय मला म्हणा की दसलं मर्यादा आहे तर किती मदत हा प्रश्न इतका मोठा आहे की या प्रश्नाला करायचं असेल तर मग दुसरा आपल्यासमोर काही पर्याय नाही. आपण सरकारकडे जाऊया. सगळे उद्योग ते मला म्हणाले की उद्योग सगळे जे आहेत ते राज्य सरकारच्या संस्कृती विभागाकडे पाठवा. त्याप्रमाणे मी सगळे माझ्याकडे जेवढ्या लोकांच्या डिटेल्स होत्या तेवढे मी महाराष्ट्र राज्य सरकारला पाठवून दिलेले आहेत. दादा या लोकांची चूर गरज आहे. आता बॅकस्टेज वर्कर्स जे सांगितलं ते दुखणं आमचं आहे. त्यांना मी तमाशा तर राजा असतो खाली उतरलं की भिंत भिकारे असतो तमाशा तर राजा वेगळा आहे. इथं आम्ही राजा असतो पण खाली बाहेर आल्यावर तर भिकारे. त्या मोठ्या संख्येनं कलाकार वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याकडे पसरलेला आहे. मी ज्यांना मदत केली ती साधारणतः 55 थिएटर्स आहेत. 350 बाहेर आहेत. 12 एक ग्रुप एका बाईची एक बारी म्हणजे तिच्या साधारणतः एका ग्रुपमध्ये 15-20 लोक असतात. हा त्यांचा एक ग्रुप असे 350 ते 400 ग्रुप हे महाराष्ट्रामध्ये संगीत बारीमध्ये आहे. ढोलकीच्या बळामध्ये किती आहेत ते जवळपास 1.5 ते 2 हजार. तर 2 हजार आणि कमीत कमी 70-80 लोक बोलायला लागले सत्य तर म्हणजे मोठे असतात. आता या सगळ्याचा विचार संस्कृती विभागाने महाराष्ट्र सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. कलाकारांच्या म्हणजे असं काही नसते की संगीत बारीकच्या लोकांना मदत झाली नंतर त्यांना मोठं काम नाही करते. त्यांनाही मदत झाली पाहिजे पण ती संख्या मोठी आहे. म्हणून मी दादा मी दादा याच्या संबंधी महाराष्ट्र राज्य सरकारनं तातडीनं काहीतरी करण्याची गरज आहे की ज्याच्यामुळे या लोकांच्याकडे त्यांची चूल पाहिजे. प्रधानमंत्री जर आपले म्हणाले तर 15 लाख रुपये देतो प्रत्येक खात्यावर. माझं पंतप्रधान 15 लाख राहुल्या मोदी साहेब 15-17 मार्क प्रत्येकाला दर महिना 15,000 रुपये केंद्र सरकारने आमच्या खात्यावर जमा करायला 15 लाख नाही त्यांनी मागे 15 लाख रुपये लागावं 15 लाख राहिले 15,000 तर द्या. भारत सरकारला माझं म्हणणं की त्याच 15,000 मागतो तुम्ही 5,000 करी द्या. प्रत्येक माणसाला पण त्याच्या रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे त्याच्याकडे त्याला तरी द्या. पण हे दिलं नाही तर दादा मी नम्रतापूर्वक आपल्याला सांगू इच्छितो की आधारानं माणसं एवढी वर्तील त्यापेक्षा आत्महत्या करून माणसं जास्त आणि उपासपोटीनं भूक मारून माणसं हे भूक द्यायचं असेल तर सरकारनं फोडतो हा सही फोडला पाहिजे आणि या गरीब वर्गाला जेवढी मदत करता येईल तेवढी करा. त्याच्यामध्ये या सगळ्या जागा कलाकार पण आमचे सगळे लोक कलाकार आहेत. बोंदळी रोडकी डवडी वाकुळे नंदीवाले हे सगळे तुमच्या दारात आलेले आहेत. आज त्यांची ती काय अवस्था आहे ना त्याच्याशी कामही नाही आम्हाला काही करताही येत नाही. गावात कुणी भीक येत नाही. तुम्ही गावात लोकांना फिरायचं नाही तर आमच्या एखादी का प्रश्न सुटतो. आमचे लोक घराघरामध्ये जातात आणि मागून खातात. मागायला तर तो जाता येत नाही जाता येत नाही हे अर्थ नाही. वीक वागायला जायला पाहिजे त्याच्या दारात ते कुणी फिरून येत नाही ना दोन माणूस उभा करत नाही आपण घेत तसं जगणार आहे. आमच्या जगण्या मधण्याचा प्रश्न आहे. माझी अशी जणांना नम्रतापूर्वक विनंती की दादा आपल्याला महाराष्ट्रातला हा गरीब कलाकार जगवलं पाहिजे कारण यांनी खऱ्या लोककला हजारोचे जिवंत ठेवलेले आहेत. त्या आता मुदत निघाल्या म्हणजे प्रजाजीव सहनायकांच्या सरकार पोहाडा घालणारा माणूस महाराष्ट्रात कुणी नाही. ही परंपरा ही संपत चाललेली आहे ज्याच्याकडे आपण अधिक लक्ष द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचलो आशा वर्कर्सपर्यंत पोहोचलो त्याच्यासाठी आम्हाला IMA आणि MARD या दोन संस्थांनी आमच्या डॉक्टर काळेंच्या बरोबर हे सगळं काम मार्गी लावलं. मी पहिले मार्चचे डॉक्टर दीपक मुंडे यांना आमंत्रित करतो आणि त्यांच्यानंतर IMAच्या वतीने डॉक्टर संतोष करत आपण थोडक्यात असतो. नमस्कार. पत्रकार परिषदेला उपस्थित जयंतरावजी पाटील साहेब अजित दादा सुप्रिया साहेब सुनीलजी तटकरे डॉक्टर अमोल कोंडे यांचं यांनी
या ज्या कोविडच्या सुरुवातीपासून म्हणजे फेसशिल्ड वाटपात आधी पत्रकार परिषद आहे, फेसशिल्ड आम्हाला 22 एप्रिल रोजी जवळपास 17 ते 18 हजार फेसशिल्ड राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आणि मुंबईसह इतर महाराष्ट्रातील जिथे वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्सच्या माध्यमातून त्या फेसशिल्ड पोहोचण्याचा प्रयत्न केला, पोहोचल्यात आणि राष्ट्रवादी मेडिकल चेनचे डॉक्टर नरेंद्र काळे दलवाई साहेब या सर्वांनी जातीने लक्ष देऊन त्या सर्व रेसिडेंट डॉक्टरांपर्यंत पोहोचतील का नाही याची दखल घेतली. एवढेच नव्हे तर फक्त रेसिडेंट डॉक्टर्सच विचार न करता नर्सिंग स्टाफ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यापर्यंत या फेसिल पोहोचवण्याचं काम त्यांनी मांडलं दिलं आणि आम्ही त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवल्या. मी 2-3 घटनांचा उल्लेख करतो. ज्यावेळेस 22 तारखेला या फेसिल वितरित करण्यात आल्या त्यावेळेस जयंत रावजी पाटील साहेब स्वतः के एम हॉस्पिटलला येऊन त्यांनी त्या वितरित केल्या. ते करत असताना ते स्वतः गाडी चालवत आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे संक्रमणाचं जे चेन हे तुटली पाहिजे, ते स्वतः गाडी चालवत आले, ड्रायव्हर त्यांनी सोबत आणला नाही. ही एक कौतुकाची गोष्ट आम्हाला त्यावेळेस वाटली आणि माझे जे इतर सहकारी डॉक्टर्स होते त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्याकडून डॉक्टरने शिकण्याची आवश्यकता आहे असे आम्हाला त्या ठिकाणी वाटले. फक्त मी या फेसिल बद्दल बोलणार नाही परंतु या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्सला काय अडचणी आल्या याही आम्ही टोपे साहेबांना भेटलो. टोपे साहेबांनी जवळपास आम्हाला 2 तास ऐकून घेतलं आणि फक्त आमच्या तक्रारीच नाही तर आमच्याकडून म्हणजे रेसिडेंट डॉक्टर्स हे कोविडच्या सुरुवातीपासून फोर फ्रंटवर असणारे सगळ्यात जे आपण फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणतो ते आहेत. त्यांना या सिस्टीममध्ये काय चाललं आहे, काय त्रुटी आहेत, काय अडचणी आहेत त्या सगळ्या त्यांनी जाणून घेते आणि आमच्याकडून सजेशन घेऊन त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल का हा एक टोपे साहेबांनी आम्हाला जवळपास 2-3 तासामध्ये आमच्याकडून आमच्या भावना आमच्या तक्रारी सगळ्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना आम्ही सांगितलं की जवळपास सायन हॉस्पिटलमध्ये 100 निवासी डॉक्टर संक्रमित झाले आहेत, केईएममध्ये 70 आहेत, नायरमध्ये 15 डॉक्टर संक्रमित झाले की याचे कारण काय आहे त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टरांना जास्त वेळ करावं लागणारं काम आणि ते थांबवण्यासाठी त्यांनी संबंधित मंत्रालयाला आणि डीएमएआरला सूचना दिल्या. त्यानुसार आमचं काम आता आम्ही जवळपास 9 दिवस काम करतो आणि 6 दिवस आम्हाला सुट्टी मिळते. त्याच्यामुळे संक्रमणाचं प्रमाण या रेसिडेंट डॉक्टर्स मध्ये कमी झालेलं आहे. या अगोदरही आम्ही स्टायपेंड वाढी संबंधात आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना भेट देऊन आमचं सर्व ऐकून घेतलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की 2015 मध्ये जी स्टायपेंड वाढ झाली त्यावेळेस राजेश टोपे साहेब मंत्री होते संबंधित झाले, त्यानंतर त्यांनी लक्ष देऊन स्टायपेंड वाढीची घोषणा केली आणि 10,000 रुपये वाढली. फक्त कोविड पुरती नाही तर समोरही 10,000 रुपये वाढ राहील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. दादाही त्याच्यावरती निर्णय घेतील. त्यांना आम्ही हेही सांगितलं की यावर्षी जे शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत ते सर्व पूर्णपणे थांबलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यासक्रमच नाही होत नसल्यामुळे त्यांची फीस त्यांना लागू नये या संदर्भात आम्ही दादांना पत्रव्यवहार केलेला आहे. ते या संदर्भात योग्य ते निर्णय घेतील. सोबतच एक मुख्य प्रश्न ऐरणीवर आलेला आहे महाराष्ट्रामध्ये की अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी, तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की जवळपास 2,000 विद्यार्थी MBMS चे अंतिम वर्षाच्या त्यांच्या परीक्षा मे मध्ये प्रस्तावित होत्या त्या समोर ढकलेल्या आहेत परंतु त्यांची तारीख काही सांगता येत नाही. परंतु मला हे सांगायचं की जर हे 2,000 विद्यार्थी आपण रुग्णसेवेतून काढून घेतले तर रुग्णसेवा कोलमडण्याचे चिन्ह आहेत. आपण अगोदरही ऐकलेलं आहे की हे जवळपास डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत कोरोना आटोक्यात येईल याची सूत्रांनी शक्यता वाटत नाही. म्हणून या डॉक्टरांना जे तृतीय वर्षाचे डॉक्टर यांच्या परीक्षेसंदर्भात आपण काहीतरी योग्य यथोचित निर्णय घेऊन MCIच्या माध्यमातून तो निर्णय आला पाहिजे. म्हणून तिकडे पाठपुरावा कशा प्रकारे करता येईल याची मी विनंती करतो आणि याच्या सगळ्या मागण्या आम्ही त्यांना मांडल्या. आम्हाला त्यांनी सांगितलं की संपाची काही गरज पडलेली नाही, मांड आणि संप हे समीकरण झाल्यामुळे हे समीकरण तोडण्याची आमची इच्छा आहे. रुग्णसेवा अखंडित राहावी, त्यांना योग्य ते उपचार करावेत, वेळेत उपचार करावेत, ही सगळ्या मांडचे रेसिडेंट डॉक्टरांची भूमिका नेहमीच असते. परंतु काही मागण्या मान्य न झाल्यामुळे हे अगोदर छत्र उभारले गेलेले आहेत. परंतु या समोर मला असं वाटतं की दादा जातीने लक्ष देऊन असे काही आम्ही करणार नाही कारण ही कठीण परिस्थिती आहे. आम्ही संक्रमित झाल्यानंतरही डॉक्टर बरे झाल्यानंतर वापस ड्युटीमध्ये येऊन सध्या राबत आहेत. मला वाटतं त्यांचं कौतुक आपण
पक्षातर्फे नंतर जर तुमच्या माध्यमातून संघर्ष होती म्हणून त्यांना जर गौरव झाला तर मला वाटतं एक मोठा संदेश ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आपण यशस्वी होऊ. शेवटी सरकार आणि डॉक्टर यांच्या माध्यमातून जे जे आपल्याला आवाहन करण्यात येते, ज्या ज्या आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, मला वाटतं की या सूचना फक्त सूचना न राहतात, त्या आपल्या सवयीचा भाग झाला पाहिजे. आणि महाराष्ट्र असोसिएशन रेसिडेंट डॉक्टर्सतर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो की हे संक्रमणाची सायकल रोखण्याकरता ज्या सगळ्यात ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला सांगण्यात आलेले आहेत ते आपण पाळले पाहिजे. सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही अफवा पसरत आहेत त्या कशा चुकीच्या आहेत किंवा त्याच्यावर सक्रिय उत्तरे काय असतील तर ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. केएम हॉस्पिटल, रेसिडेंट डॉक्टर, केएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल या डॉक्टरांनी त्यांचे सोशल मीडिया हँडल्स तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती दिवसेंदिवस या युद्धभूमीवर काय सुरू आहे त्याची ते माहिती लोकांना देतात. आणि निश्चितच मला वाटतं एक समाज प्रबोधनाचं काम मार्टच्या संघटनेच्या मार्फत आम्ही करत आहोत. या सर्व काळामध्ये आम्हाला साथ दिल्याबद्दल, सपोर्ट दिल्याबद्दल आणि आमच्या मागण्या आणि आमच्या अडचणी समजून घेतल्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि या समोरही यांची साथ अशीच कायम राहील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. मी डॉक्टर संतोष कदम, सहसचिव इंडियन मेडिकल असोसिएशन. आजच्या या राष्ट्रवादी वेलफेअर ट्रकच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले माननीय जयंत पाटील साहेब, आदरणीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, खासदार सुनील तटकरे साहेब, खासदार सुप्रिया ताई कोळे, खासदार अमोल कोल्हे, नवाब मलिक साहेब, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष नरेंद्र काळे, शरद पंक्षे साहेब, सर्व पदाधिकारी आणि माझ्या पत्रकार मित्रांना, म्हणजे मी आज इथे आलो आहे ते मी कुठल्याही प्रकारची मागणी करणार नाही. आणि हा प्लॅटफॉर्म नसल्या कारणाने आयएनएची जी प्रचंड ऍक्टिव्हिटी चालू आहे, जे काही कार्य चालू आहे कोविडमध्ये, त्याबद्दल पण फारसं सांगणार नाही. इथे मी उपस्थित आहे टेस्टिमनी देण्यासाठी की राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या, आपल्याला माहित असेल की इंडियन मेडिकल असोसिएशनच्या साधारणतः 216 ब्रांचेस आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि डॉक्टरांची प्रचंड फौज आहे, 44,500 एवढे आयएमएचे सदस्य आहेत. हे मागच्या 4 महिन्यांपासून अहोरात्र काम करत आहेत. मार्चचा पहिला आठवडा होता पॅन्डेमिक, जेव्हा कोरोना इन्फेक्शन आलं तेव्हा जसं तुमच्यामध्ये फिअर होता तसंच फिअर डॉक्टरमध्ये पण होता. आणि पहिला आठवडा डॉक्टर बाहेर निघत नव्हते की इन्फेक्शन झालं तर काय करायचं, प्रचंड भीती होती, कुठल्याही प्रकारची गिअर उपलब्ध नव्हते तसं पाहिलं. आणि अशा वेळेला राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून आम्हाला फोन आला, मेसेज आला आणि अशा प्रकारचे फेडशीट देण्यात आले. तसं पाहायला गेलं तर आजच्या घडीला फेडशीटची काही किंमत नाही, पण त्या काळामध्ये ते अतिशय गंभीर. या फेडशीट मध्ये मुळे आमच्या मनामध्ये भीती होती आणि काही ठिकाणी N95 मास्क पण दिसल्या तिथल्या राष्ट्रवादी सेनेच्या राष्ट्रवादीच्या साठीकडून आमच्याकडे वितरित करण्यात आल्या डॉक्टरांना. याच्यामध्ये आमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला, आमची जी भीती दूर झाली, त्यामुळे सगळ्या डॉक्टरांनी क्लिनिक ओपन केले, हॉस्पिटल्स ओपन केले आणि केसेस डिटेक्ट व्हायला लागल्या. वेळच्या वेळेवर त्याच्यात टेस्ट करू लागलो आम्ही आणि केसेस लवकर डिटेक्ट झाल्यामुळे संक्रमणाला दूर आपल्याला थांबवण्यासाठी मदत करता येत करता आहे. तर अशा प्रकारचं जे बहुमूल्य जी मदत राष्ट्रवादीच्या वेलफेअर ट्रस्टकडून मिळाली आहे तर त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आयएमएच्या माध्यमातून बरेचसे कोविड हॉस्पिटल्समध्ये आम्ही डॉक्टरांची टीम दिलेली आहे. 1000 बेड हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल ठाण्यामध्ये काढलं, बऱ्याच ठिकाणी काढलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही स्वतःहून पुढे आलेलो आहोत, डॉक्टरची टीम देत आहोत. इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं शासनाने, दादानी 20 दिवसामध्ये 1000 बेडचे हॉस्पिटल बनवले, परंतु डॉक्टरांची टीम मात्र आम्ही आयएमएचा प्रयत्न केलेला आहे. धारावीमध्ये जेव्हा आउटब्रेक झाला तेव्हा आयएमएच्या प्रत्येक डॉक्टरांनी जाऊन तिथे प्रत्येक घरोघरी सर्वे करून केसेस डिटेक्ट करण्यामध्ये मदत केली आहे. माननीय आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते राजेश टोपे साहेबांची जेव्हा आम्हाला अपील आली तेव्हा बऱ्याच ठिकाणी जवळपास 200 फीवर क्लिनिक महाराष्ट्रामध्ये चालू केले, कम्युनिटी क्लिनिक चालू केले, त्याचबरोबर आयएमएची हेल्पलाईन चालू केली. आणि तुम्हाला माहित असेल की हेल्पलाईन सर्वात पहिली हेल्पलाईन होती महाराष्ट्रातली आणि या हेल्पलाईनच्या माध्यमातून जवळपास 2 लाख लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. आजच्या घडीला सुद्धा 80% बेड
शासनाकडून आम्हाला आदेश आला की तुमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रिझर्व करा आणि कोविड पेशंटसाठी अवेलेबल करून द्या. तर अशा प्रकारचे बेड आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत आणि शासनाने सांगितलेल्या दराप्रमाणे इथे लोकांना आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहोत. जनजागृतीचं काम करण्यात आलं. ट्रेनिंग आणि ड्रेसिंग मध्ये आयएमएच्या मेंबर्सनी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. टेलिकन्सल्ट कन्सल्टेशनचं काम असेल. मागच्या 3 महिन्यापासून आमचे जे वरिष्ठ डॉक्टर होते जे बाहेर पडू शकत नाही, ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत परंतु त्यांचं अगाध ज्ञान आहे किंवा सिव्हिअर डॉक्टर्स आहेत, सगळ्या स्पेशालिटीज आहेत, अशा आमच्या बऱ्याचशा टेलिकन्सल्टेशनच्या माध्यमातून आम्ही या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहोत. फारसं काही बोलणार नाही. एक कोरोना वॉरियर्स म्हणून आम्हाला एक वॉरियर म्हणून आता उपाधी देण्यात आली आहे. खरं म्हणजे डॉक्टरना सेवा करण्यास शिकवलेलं आहे अवधी पोपटप्रमाणे. बलिदान किंवा आपण जे काही शहीद म्हणतो ना की कधी शिकवण्यात आलेलं नाही, परंतु हे असं पहिल्यांदाच होते की डॉक्टरांची जीव पण जात नाही. हे करत असतानाच्या असे 50 आयएमएचे डॉक्टर्स संक्रमित झाले आणि 5 डॉक्टरांचा डेथ पण झालेला आहे. हा फिगर रोजच्या रोज वाढत चालला आहे. रोज कुठे ना कुठेतरी डेथ होत आहेत, क्वारंटाईन होत आहेत आणि इन्फेक्शन कॅच केल्याच्यानंतर किती अवघड असतं. मी माझ्या स्वतःच्या उदाहरण देऊ शकतो. मी कोविड सर्व्हायव्हर आहे. मी स्वतःही 7-8 दिवस आयसीयूमध्ये ऍडमिट होतो आणि मी आताही माझा तुम्ही फेसबुक ब्लॉग असतो आणि मी आता प्लाझ्मा डोनेशन द्यायला पण तयार आहे. मी सगळ्यात माझी निगेटिव्ह टेस्ट करून घेतली, आयजीजी पण करून घेतलं. तर अशा प्रकारे डॉक्टरांनी सगळ्यांना झोकून दिलेलं आहे. माझ्या घरामध्ये माझे 77 वर्षाचे वडील आणि 75 वर्षाच्या आई आहे, 2 मुलं आणि मिसेस. तर ऍट मोस्ट काळजी घ्यावं लागली मला. पहिले 5 दिवस जेव्हा माझ्या लक्षात आलं की 3 तारखेला मला जेव्हा फिवर आला की माझं संक्रमण माझ्या घरात लागलं नाही, परंतु सगळ्या डॉक्टर फॅमिली एवढ्या फॉर्च्युनेट नव्हत्या. एका एका घरातले आई वडील मिसेस आई वडील सगळ्याला संक्रमण झालेलं आहे. सगळ्याला हॉस्पिटल जायला लागलेलं. परत परत दादांच्या मदतीमुळे एका 16 फुटच्या डॉक्टरला पुण्यामध्ये आल्यामध्ये मदत झाली आणि अशा प्रकारची मदत आपल्याकडून सतत होत आहे. तर हे करत असताना मला असं वाटतं की थोडासा दादा करोना योद्धा किंवा शहीराचा दर्जा ह्या प्रायव्हेट डॉक्टर्सला देण्यात यावा. कारण त्यांच्या प्रायव्हेट क्लिनिक आणि हॉस्पिटलमधून ते वेळच्या वेळ जेव्हा धोका घालून केसेस डिटेक्ट करत आहेत. रोजच्या रोज केसेस आम्ही डिटेक्ट करून कोविड हॉस्पिटलला पाठवत आहोत. तर यांना कुठेतरी जे गव्हर्नमेंटच्या डॉक्टरला जे 50 लाखाचं इन्शुरन्स कव्हर आहे ते त्यांना पण कुठे एक्सटेंड करता आलं तर बरं व्हावं आणि शहीदाचा दर्जा द्यावा अशी मागणी करतो. बाकी काही मागणार नाही. याच्या पुढे जे आमची डॉक्टरांची 44,500 डॉक्टरांची टीम आहे, आपण जे काम द्याल याच्या पुढे. पॅन्डेमिक संपलेलं नाही, पुढचे 3-4 महिने संपणार नाही. आम्ही सगळ्या योग्य पत्रावर सगळे काम करायला तयार आहोत. आपला पत्र आहे. धन्यवाद. यानंतर आम्ही एक फक्त प्रातिनिधिक स्वरूप आहे. आमचे ट्रस्टी तटकरे साहेब यांना अजित दादा आणि जयंत्र पाटलांनी एक सिम्बॉलिक पत्रा, जसा क्रिकेटच्या मॅच मध्ये तुम्ही चेक देता तसा एक पत्रा आम्ही आता सुनील तटकरे साहेबांना देतोय तुमच्या हस्ते, त्याचा स्वीकार करावा. हे साधारणपणे 6 फूट 8 फूट 10 फूट लांबीचे पत्रे आणि 5,000 याच्यामधून सगळं डिस्ट्रीब्युशन तटकरे साहेब आणि अदितीताई त्यांच्या रायगड आणि रत्नागिरीमध्ये करतायत. मी विनंती केली होती पण पत्राचा स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद. आता अध्यक्षांच्या प्रभावीने आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्यासाठी आता हे व्यासपीठ खुले. पीक कर्जाच्या बद्दल आपण सुरुवातीला म्हणाला तो प्रश्न निर्माण झालेला होता, परंतु त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये बैठक होऊन तिथं बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतरही बँकांचे सगळे वरिष्ठ अधिकारी आलेले होते. त्यांना आम्ही हमी दिली कारण आमच्याकडे कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर 11 लाख शेतकऱ्यांना ते कर्ज माफीमध्ये बसतायत. 8,000 कोटी रुपये त्यांना लागतायत. परंतु मार्च एप्रिल मे मध्ये कोरोनाचं संकट आल्यामुळे सगळे आपला टॅक्स जो यायचा तो सगळा बंद झाला. म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना नवीन कर्ज द्या. तुमचे 8,000 कोटी आणि ते देईपर्यंत त्यांना लागणारं व्याज, त्या दोन्ही गोष्टी राज्य सरकारनी हे तोंडी सांगितलं नाही. त्याच्यामध्ये आम्ही कॅबिनेटला तशा प्रकारचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेऊन तशा प्रकारची हमी सहकार विभागाकडनं त्याच्या बँकांना दिली, राज्य सहकारी बँकांना दिली, जिल्हा बँकांना दिली. त्यांनी वाटप त्या ठिकाणी सुरू केलं. बँक ऑफ महाराष्ट्राच्या त्या दिवशी संबंधित अधिकारी आणि बाकीचे पण होते. ते म्हणले की आम्ही पण वाटप सुरू करतो. आता आम्हाला खात्री पटली
की सरकार आमच व्याज पण म्हणजे आम्ही पैसे जिथपर्यंत जेवढं व्याज होईल ते व्याज आणि मुद्दल असं त्यांचं ठरलं. भाजपने काल आंदोलन कोकणाचा तुम्हाला कोकणाची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर लक्षात येईल आपण आजूबाजूची जी मंडळ आहेत त्या मंडळाच्या सगळ्या टीम त्या महावितरण कंपनीने तिथं पाठवल्या. महत्वाची शहरं आणि महत्वाची गावं ही त्याच्यामध्ये सगळी कव्हर झालेली आहे. परंतु दुर्गम भागामध्ये असणाऱ्या वाड्या किंवा तांडे असं आपण ज्याला म्हणतो की ज्याला तिथपर्यंत पोहोचण्याच्या करता ती लाईट टाकणं फक्त काही गोष्टी राहिल्या म्हणून त्या दिवशी चर्चा लोकांना रॉकेट पुरवायचं जेणेकरून आपल्याला वीज देता येत नाही तोपर्यंत त्यांना काहीतरी घरामध्ये दिवा असला पाहिजे म्हणून रॉकेट पुरवण्याचा मोफत रॉकेट पुरवण्याचा निर्णय पण घेतला आणि त्याची अंमलबजावणी पण झाली. आम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यात कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार नाही असं म्हटलं होतं. अधिकाऱ्यांच्या बदल्या नाही कारण आयएएस ऑफिसरांच्या बदल्या काही काही ठिकाणी जर कुठली अडचण आली समजा एखाद्याला जबाबदारी दिल्यानंतर त्या जबाबदारीचा जे रिझल्ट मिळायला पाहिजे त्या रिझल्टमध्ये कुठेतरी कमतरता असते तर काही काही बाबतीमध्ये आपल्याला तशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागले ते निर्णय जनतेच्या हिताच्या करता राज्य सरकार. दोन प्रश्न विद्यार्थ्यांचा जे आता विद्यार्थी कोविड 19 हॉस्टेल मध्ये काम करतायत त्यांची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द होणार नाही असं आयसीएमआर आम्ही सांगितलंय. आता विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सात तास काम करत असल्यामुळे आम्हाला अभ्यासाचा वेळ मिळत नाही तर आम्हाला 45 दिवस वाढून मिळतात. आपण म्हणतोय ती परीक्षा वस्तुस्थिती खरी आहे त्याच्याकरता केंद्राची पण मदत पाहिजे कारण केंद्राने पण तो निर्णय घेतला पाहिजे. काल माजी मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर याबद्दलची चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदय म्हणाले की ज्यावेळेस त्यांची भीती असते त्यावेळेस हा मुद्दा सगळी म्हणजे हा फक्त आपल्या महाराष्ट्रातला नाही पूर्ण देशाचा मुद्दा आहे त्याकरता हा मुद्दा पंतप्रधानांच्या लक्षामध्ये आणून देऊन त्याच्यातून तशा प्रकारची परवानगी घेण्याचा प्रयत्न आणि डॉक्टरांची मागणी पण रास्त आहे. आताही डॉक्टरांनी जे सांगितलं ते आणि त्यांनी वेगवेगळ्या चॅनलला कोणती डॉक्टरांनी ज्या मुलाखती दिल्या त्या पण त्यांची वस्तुस्थिती खरी आहे ते काम करायला तयार आहे परंतु एवढं सगळं काम करत असताना त्यांना अभ्यासाला जो वेळ मिळायला पाहिजे होता तो या सगळ्या अडचणी म्हणून मिळू शकत नाही त्याकरता त्यांच्या मागणीला राज्य सरकारचा पाठिंबा आहे आणि आम्ही आमच्या परीनं देखील केंद्राला हे लवकरात लवकर कसा निर्णय घ्यायला भाग पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती खरी आपण टेस्टिंग वाढवलेलं आहे टेस्टिंग वाढवलेलं असल्यामुळं या बाबतीमध्ये ज्या गोष्टी पुढे आल्या टेस्टिंग वाढवलेलं असल्यामुळं रोज बाधित असणाऱ्यांची संख्या पुढे जास्त प्रमाणामध्ये यायला लागली. जर टेस्टिंग वाढवलं तर या गोष्टी घडणार परंतु त्या घडल्या तर आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणण्याच्या करता मदत होऊ शकते. दुसरी गोष्ट रेल्वेच्या बद्दल आपण जे काही केलं आम्ही त्यांना सांगतो की ती लोक जे कोणी महानगरपालिकेमध्ये काम करणारे आपल्या ह्याच्यामध्ये राज्य सरकारमध्ये काम करणारे किंवा बँकेमध्ये काम करणारे अशा लोकांना ती रेल्वे उपलब्ध करून त्या ठिकाणी दिली पाहिजे तशा प्रकारची रेल्वे उपलब्ध करून दिली. परंतु आता बाकी त्यांची मागणी यायला लागली किंवा आमचं पण पोट आहे आम्हाला पण जायला यायला लागतं आमचाही विचार झाला पाहिजे. परंतु जिथं संख्या वाढते तिथं नाईलाजास्तवर सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागते. तुम्ही जर बघितलं तर त्यातल्या त्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच अंशी काम सुरू झालेलं आहे. खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्यात लागणी ऊसाच्या सुरू झाल्यात आम्ही मोठ्या प्रमाणावर त्या त्या भागातला कापूस असेल सोयाबीन असेल चणा डाळ असेल हरभरा डाळ असेल मका असेल ह्याच्या खरेदी आमच्या चालू आहेत.
मधल्या काळामध्ये काही अडचणी आल्या होत्या त्या पण सोडवण्यात आलेल्या आहे. अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण एक गोष्ट खरी आहे, मुंबई असेल किंवा पुणे असेल किंवा सोलापूर जळगाव अशी काही शहरं आहेत किंवा ठाणे जिल्ह्याचा काही परिसर असेल अशामध्ये आपल्याला संख्या तिथं वाढतीये. आम्ही सतत केंद्राची पण टीम आमच्याशी संपर्क साधून आहे. आम्ही देशात पण इतर ठिकाणी काय काय होतोय याचा पण आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यामध्ये आता इथं डॉक्टर मान्यवर बसलेले त्यांनाही तुम्ही विचारलं तर फिजिकल डिस्टन्स आणि बाहेर लोकांच्या मध्ये जात असताना मास्क वापरणं आपली आपली खबरदारी त्या ठिकाणी घेणं या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. आणि जरा कुणाला त्रास थोडासा जरी सुरू झाला तर त्याच्याबद्दल ताबडतोब त्यांनी शेजारच्या दवाखान्यामध्ये जाऊन संपर्क साधला पाहिजे. ही गोष्ट देखील तितकीच कळी. पण एक गोष्ट आणि आता या गोष्टीला 3 महिने पूर्ण झालेले आहेत. 3 महिने पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्ही बघा पोलीस पण आपलं काम करतायत, डॉक्टर काम करतायत, नर्सेस आपण आपलं काम करतायत त्यासाठी. पण एक आहे, आता डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये जेवढी भीती एक नागरिकांना सगळ्यांना वाटत होती ती भीती काही प्रमाणामध्ये त्यांची कमी झालेली आहे. आणि आमचा प्रयत्न सरकारचा हा आहे की हा आटोक्यात लवकर यावं आणि मॉर्टॅलिटी ही कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबली जावी अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन्ही विभागाचा आणि आम्हा सगळ्या सरकारमधल्या काम करणाऱ्या सरकारांचा सांगतो. ते करायलाच पाहिजे ना. जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेत बघत पुरपुरे आपल्याबरोबर आपल्या विरोधामध्ये काढत अशा राष्ट्राच्या संदर्भामध्ये कडक भूमिका त्या ठिकाणी घेतलीच पाहिजे. उलट नागरिकांनी त्या चीनी तयार झालेल्या एक देखील वस्तू वापरू नये. आपल्या इथल्या 125 कोटी जनतेने ते केलं तर चीन जागेवर होती. नाही मराठी मराठी मातृभाषा मराठी बोलतो. तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात पुढे येत होत्या. परंतु नंतरच्या काळामध्ये त्याबद्दलचे काही निर्णय असे घेतले गेले की तुम्हाला असे त्यांना थांबवता येणार नाही. एक गोष्ट खरी आहे, काही सोसायटीमध्ये बाहेरचे लोक आल्यानंतर त्यांना जी भीती होती, परंतु हळूहळू या गोष्टी जरा कमी व्हायला लागलेल्या आहेत. आणि बरेच जण आता म्हणजे तुमच्या घरामध्ये देखील एखादा काम करणारी व्यक्ती असेल, मग ती गुणवाटी करणारी महिला असेल किंवा काम करणारा मुलगा असेल गरगडी असेल, तर त्याच्यामध्ये आपण पण विचार करतो टेस्ट करून वगैरे या. आणि आता एक झालेलं आहे, आता केंद्र सरकारने पण त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. आता एक नवीन टेस्टिंगचा प्रकार पुढे आलेला आहे, तो 400-450 रुपयामध्ये होतो. आता इकडे संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन व्यास आणि आपले मुखर्जी या दोघांनाही बोलून घेणार आहे. आणि माझं काल थोडस उदरत सीएचआरशी पण या विषयावर बोलणं झालं. मधल्या काळामध्ये कसं टेस्टिंगचे 2000 रुपये काही काही प्रायव्हेट आणखी वाढ होत होते. परंतु या सगळ्याच गोष्टी मास्क सकट सगळ्याच गोष्टी आता जरा दर कमी कमी पीपी किट्स असतील, मास्क असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या आता आटोक्यामध्ये यायला लागलेल्या आहेत, कमी कमी व्हायला लागलेले. खूप जण त्याच्यामध्ये उतरलेले. आता नवीन औषधं पण पुढे आलेली आहेत की ज्या औषधाची किंमत पूर्वीच्या काळामध्ये 40,000 पूर्वीच्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 40,000, 45,000, 50,000 रुपये एका इंजेक्शनची किंमत होती. ते परदेशातनंच आणावं लागत होतं. काही बाबतीमध्ये काही काही जण आणण्याचा तो प्रयत्न करत होते. परंतु आता ते इंजेक्शन इथल्या कंपनीला आपल्याच भारतामध्ये तयार करायला परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यातनं त्याची किंमत बऱ्याच अंशी कमी झालेली आहे. अशा प्रकारे जोपर्यंत लस त्याच्यावर मिळत नाही तोपर्यंत
वेगळ्या प्रकारे काही औषधाचा वापर करून गोळ्यांचा वापर करून हे कसं तो माणूस बाधित झाल्यानंतर पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याच्यातनं त्याला बाहेर काढायचं अशा प्रकारे अनेक स्तरावर प्रयत्न चाललेले आणि याचं बारकाईनं लक्ष राज्य सरकारचं आरोग्य विभागाचं वैद्यकीय शिक्षण विभागाचं आहे आणि त्याच्यातून आम्हाला कळलं की बाबा याला केंद्र सरकारची पण मान्यता आहे तर ताबडतोब त्याचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. अभी तो सब लोग वैसे दवा लाने की कोशिश कर रहे हैं उनका भी काम है उन्होंने लाया है जिनका वो दवा के ऊपर विश्वास होगा उन्होंने यूज करना चाहिए. काल कृषी आयुक्त कृषी सचिवांना दौऱ्यांना बोलून घेतलेलं होतं विशेषतः बीड जिल्हा असेल त्याच्यानंतर भगत जिल्हा असेल असे काही परभणी जिल्हा असेल अशा काही जिल्ह्यामध्ये महापीकचं काही बियाणं उगवलं नाही ही वस्तुस्थिती खरी आहे. आमचे कृषी मंत्री बाबा भुसे त्यांनी पण फील्डवर जाऊन ताला भुसे फील्डवर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्याच्याही लक्षात आलं कृषी विभागाचं काम कृषी आयुक्त दिवसे आणि त्यांच्याशी बोललो तरी वस्तुस्थिती खरी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नव्हता. त्याच्यामुळं ज्या कंपनीनं तशा प्रकारचं बियाणं दिलेलं आहे त्यांनी ताबडतोब त्याच्या संदर्भातलं जे काही नियमाप्रमाणे नुकसान असतं आणि नवीन बियाणं त्यांना देणं गरजेचं असतं त्या सगळ्या गोष्टीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ह्याच्यात कुठं काही कमतरता राहिली तर राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार त्या बाबतीमध्ये अतिशय मनापासून शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेईल आणि जो चुकीचं वाजलेला त्याच्यावर कठोर कारवाई करेल. नाही क्या होत आहे जो हमारे हॉस्पिटल आहे हमारे यदि गव्हर्नमेंट के या कॉर्पोरेशन के उस हॉस्पिटल में कुछ अगर मॉर्टेलिटी हो गई तो तुरंत उसका रिकॉर्ड अपने को मिलता है. बंबई इतना बड़ा शहर है कि इसमें प्राइवेट जो हॉस्पिटल्स है प्राइवेट हॉस्पिटल्स में अगर कुछ किसी का डेथ हुई तो वो भी उन्होंने कॉर्पोरेशन को तुरंत बताना चाहिए. ऐसा कभी कभी नहीं होता तब ऐसा इश्यू बाहर आता है. इसकी जिम्मेदारी सबकी है गवर्नमेंट के नाते हमारी तो है ही है कॉर्पोरेशन की भी है लेकिन एक आदमी के नाते हर एक की वो जिम्मेवारी है. तो इसके बारे में हमने इंक्वायरी भी लगवाई है और वो उसका एक दफा इंक्वायरी पूरी होने के बाद पूरा रिपोर्ट सामने आ जाएगा. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची कुठे परिचय झाली कुणाची नाही नाही पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत सगळ्यांचे नेते म्हणून ते काही गोष्टीवर चर्चा करतात. साहेबांची चर्चा म्हणजे काय राष्ट्रवादीची चर्चा असा त्याच्यातनं अर्थ निघत नाही. साहेब कुठेही दौऱ्यावर गेले काही त्यांना माहिती आली तर एक राज्याचं हित म्हणूनच साहेब ते गोष्टी सांगतात. आता काल मला सह्याद्रीला बोलवलं वर्षाला बोलवलं एक शिक्षकांचा महत्वाचा इश्यू म्हणूनच आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आणि तुम्ही जे पहिलं म्हणाला त्याच्यानंतर चर्चा ज्यावेळेस बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाण आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांची झाली त्यावेळेस त्या दोघांनी बाहेर आल्यावर स्टेटमेंट केलं की आमचं समाधान झालेलं आहे प्रश्न संपलेला आहे. आम्ही अजिबात सुरू करत नाही. कोणी म्हणत असलं तर त्यांना काही तसं त्यांनी तो विचार केला असेल त्यांना असं वाटलं असेल की तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल आणि आपल्याला शाळा सुरू करता येईल. जोपर्यंत राज्य सरकारला या सगळ्या कोरोनाच्या बाबतीमध्ये खात्री पटत नाही तोपर्यंत कोणत्याही आमच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना त्या पालकांच्या पाल्याला कुठली अडचण येऊन दिली जाणार नाही. आता शेवटचा प्रश्न
आपण थोडस शांतपणे 20 लाख वर काही हजार कोटीचं जे पॅकेज दिलेलं आहे त्याच्यातले किती रुपये आता लक्ष्मण माने माजी आमदार साहेबांनी सांगितलं किंवा माझ्या शुभंश साहेबांनी सांगितलं अशा काही काही डॉक्टरांनी सांगितलं त्या त्यांच्या म्हणणं मान्यच आहे. त्याच्यामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार केंद्राने पण केला पाहिजे राज्य सरकारने पण केला पाहिजे. राज्य सरकारच्या ताब्यामध्ये नोटा छापण्याचा अधिकार नाहीये. आज आम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये पगार करत असताना काय आमची अडचण होती ते आमचं आम्हाला माहितीये. काही लोकांचा पहिल्या महिन्यातला पगार पण पूर्ण दिला नाही तो गणपती उत्सवाच्या पर्यंत देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. अजूनही अर्थव्यवस्था कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्वपदावर आलेली नाही. काही प्रमाणामध्ये यायला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी लागलेली आहे. परंतु जे पॅकेज दिलं त्या पॅकेजचा खूप काही तातडीनं मदत सगळ्यांना होईल अशातला भाग नाही. काही निर्णय इतके लॉंग टर्मचे त्यांनी कर्ज काढायचं मग बँकेमध्ये जायचं मग त्या कर्जाला काही हप्ते व्याजामध्ये सवलत मिळणार काही इतर सवलत मिळणार अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये खूप चर्चा वेगवेगळी झाली ते पॅकेज दिल्यामुळे. एक आहे त्या पॅकेजच्या निमित्तानं देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत असणाऱ्या 12 बंदुकेदार किंवा इतर वर्ग दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळी फूल पेटते म्हणजे रोजचा काम केल्यावरच त्यांना पैसे मिळतात अशा वर्गाला फार काही मदत त्या ठिकाणी होत नाही. आता राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टनी जसं त्यांच्या अकाउंटला काही पैसे टाकले असा अनेक घटक आहे. तुम्ही त्या सगळ्यांची नावं घेतली तर बराच वेळ जाईल पण तो खूप मोठा वर्ग असा आहे की त्याला तिथं त्यांच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. आणि तशा प्रकारे आम्ही वेळोवेळी पंतप्रधानांशी पण संपर्क स्वतः मुख्यमंत्री साधत आहेत. मी देखील अर्थमंत्री या नंतरही अर्थमंत्री महोदय केंद्राच्या त्यांच्याशी पत्रव्यवहार केलाय इतर माध्यमांशी पत्रव्यवहार केलाय असा आमचा प्रयत्न चालू. परंतु ते त्याचे खूप काही मदत करणार आहे असं वाटत. ओके थँक्यू थँक्यू. आता सध्या कोरोनाचं संकट दूर करण्याच्या करता सगळ्यांची मदत घेतली जाते त्या प्रकारे तो निर्णय घेतलेला आहे. आणि एकंदरीत राज्याची परिस्थिती केंद्राची राज्याची दोघांची परिस्थिती सुधारल्यानंतर बाकीच्या गोष्टी पूर्वपदावर आल्यानंतर निश्चितपणे याच्यामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. नंबर एक तरुणांच्या बाबतीमध्ये ही अडचण त्या ठिकाणी आहे. परंतु त्यांचं जे रेकॉर्ड कारण पैसे कुणाला द्यायचे तर त्याचं काहीतरी पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे कसं होतं शिशुशीर पेरू नका त्याचा रेकॉर्ड असायचं. तशा पद्धतीनं रेकॉर्ड जर असेल तर त्याच्यात निर्णय घ्यायला सोपं जातं. नाही तर मग उद्या मला मिळाले नाही अशा प्रकारच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी होतात. तर इथून पुढच्या काळामध्ये आधार कार्डचा उपयोग करून घेऊ. वेगवेगळ्या संघटना आहेत त्या प्रत्येक संघटनांची आपली सगळ्यात जर नंबर त्यांची नावं त्यांचे अकाउंट नंबर त्यांचे मोबाईल नंबर जर केलं तर या गोष्टी बऱ्याच उपयोगी पडतील. आता जसं केंद्राने जो मजूर आहे म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारा जो वर्ग आहे त्याच्यावर रेकॉर्ड करायचं चाललंय. 50,000 कोटीचं पॅकेज त्यांच्याकडे जाहीर केलं पण ते पॅकेज जाहीर करताना यादी पुढा करेल जसं आपल्याकडे मागच्या मजुराची यादी आहे जे त्याच्यामध्ये नोंद करण्यात आली म्हणजे आम्ही बघा त्यांना प्रत्येकी काही हजार रुपये देण्याची व्यवस्था केलेली होती. तशा पद्धतीचा रेकॉर्ड असली तर मदत करणं सोयीचं होतं. धन्यवाद. Gracias.
Thank you.